चंदगड तालुक्यातील हसगोळी इथले वसंत पाटील हे सव्वीस मार्च रोजी हसगोळी गावच्या हद्दीतील हाळ नावाच्या शेतात काजू वेचण्यासाठी गेले होते रात्री उशिरापर्यंत ते परत आले नसल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी परिसरात त्यांचा शोध घेतला यावेळी शेतामध्ये रक्ताचे डाग मिळून आल्यानं त्यांचा घातपात झाल्याचा संशय बळावला दरम्यान एकोणतीस मार्च रोजी जंगमहट्टी ते तुर्केवाडी गावच्या दरम्यान हंजहोळ नदीच्या बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह सापडला या प्रकरणी मयत वसंत पाटील यांचा मुलगा नंदकुमार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदगड पोलीस ठाण्यात अपहरण आणि खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा स्थानिक गुन्हेन्वेषण शाखा आणि चंदगड पोलिसांनी तपास सुरू केलाय मयत वसंत पाटील यांचे आणि त्यांच्या अल्पवयीन पुतण्याचा शेताच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी मयत वसंत पाटील यांच्या पुतण्याला ताब्यात घेऊन चौकशी केली यात त्यानं त्याचा साथीदार गणेश परशुराम जिंगरूचे याच्यासोबत मिळून खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी पुतण्यासह सा हो त्याच्या साथीदार जिंगरूचे याला ताब्यात घेतलंय